फायदा होईल असं म्हटलं जात आहे भाजपकडनं जेव्हा नारायण राणेंना एक मंत्री पद दिलं जात आहे. तुम्ही कसं महापालिका निवडणुका कोकण आणि शिवसेना नेहमीच एक समीकरण वर्षानुवर्ष राहिलेलं आहे. कोकणी माणूस आणि आदरणीय शिवसेना प्रमुख आपण जर पाहिलं सातत्यानं तर तिथं कुठे दुजा भाव किंवा अशा प्रकारचे काही एक घट्टपणा नेहमी शिवसेनेबरोबर राहिला आहे. आणि शिवसेनेचे प्रत्येक विधानसभेच्या क्षेत्रामध्ये लोकसभेच्या क्षेत्रामध्ये जे जे शिवसेनेचे लोकप्रतिनिधी राहिले शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना जे अभिप्रेत होतं एक लोकप्रतिनिधी कसा असावा याचं उदाहरण प्रत्येक जर तुम्ही शिवसेनेचा विधानसभेचा लोकसभेचा जर प्रतिनिधी पाहिला तर त्या प्रकारचं काम झालं. आणि त्याचप्रकारे कोकणच्या जनतेनं नेहमीच भरभरून शिवसेनेला मतं दिली. प्रत्येक उमेदवार प्रत्येक लोकप्रतिनिधी निवडून दिला आहे त्यामुळे कोकणामध्ये कधी शिवसेनेला अंतर नसणार. कोकणची लोकं आणि शिवसेना हे समीकरण घट्ट आहे ते अधिक घट्ट राहणार. आमचे विनायक राऊत असू द्या वैभव नाईकपासून ते सगळे राजापूरपासून सगळे सगळेच जर तुम्ही पाहिले तर रायगडपर्यंत कोकण आणि शिवसेना हे मजबूत समीकरण आहे. कोणालाही चिंता नाही. थँक्यू.